आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रशांत, 12वीच्या लेखी परीक्षांना सुरुवात झालेली आहे, तर परीक्षा केंद्रावरती काय तयारी करण्यात आली आहे? अगदी गेल्या अनेक म्हणजे साधारणतः 2 वर्षानंतर ही लेखी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा संपन्न होत आहे। आपण जर बघितलं तर राज्यभरामध्ये साधारणतः 14 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे आणि या परीक्षेला सुरुवात झाली आहे। मी सध्या उभा आहे मुंबई येथील SNDT महिला विद्यापीठ आहे, या ठिकाणी सध्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे। आणि आपण जर बघितलं प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयांनी याबाबतची जय्यत तयारी केलेली आहे। त्यासोबतच ज्या ठिकाणी पेपर विद्यार्थ्यांना द्यावा लागणार आहे त्या ठिकाणच्या रूम्स देखील सॅनिटाईज करण्यात आले आहे। आणि आज सकाळी परीक्षेला जेव्हा सुरुवात झाली कशा पद्धतीचं नियोजन हे महाविद्यालयाकडनं करण्यात आलं याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत SNDT कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र गुरव सर आहे। सर, कशा पद्धतीचं आज सकाळी नियोजन करण्यात आलं होतं आणि परीक्षेला सुरुवात झाली आहे? सर, परीक्षेला सुरुवात आपल्याकडे खूप उत्तम पद्धतीने झालेली आहे। पेपर जरी 10:30 असला तरी 9:30 आम्ही पालकांना सगळ्यांना बोलवून ठेवलेलं होतं, म्हणजे विद्यार्थ्यांना बोलवून ठेवलं होतं। विद्यार्थिनींसोबत पालक मात्र येतातच उत्साहाने, आम्हाला आज त्यांना विनंती करून करून बाहेर थांबवावं लागलं। आपण सर्व प्रकारच्या सर्व सूचना शासनाच्या पाळत आहोत। आमच्याकडे 650 विद्यार्थी परीक्षेला विद्यार्थिनी परीक्षेला बसलेले आहेत। 26 ब्लॉक आम्ही केलेले, 2 ब्लॉक आम्ही एक्स्ट्रा केलेले आहेत, म्हणजे जे अपंग विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी त्यांच्यासाठी एक ब्लॉक ठेवलेला आहे। आणि दोन्ही बिल्डिंगमध्ये माझ्याकडे एक एक ब्लॉक आम्ही मेडिकली काही जर झालं तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या परीक्षेमध्ये काही अडचण येऊ नये त्यासाठी एक वेगळा विद्यार्थी ब्लॉक आपण ठेवलेला आहे। आणि शासनाने जे केलेलं आहे साधारणतः वेळ सुद्धा त्यांनी वाढीव दिलेली आहे। सर, हा मला तोच प्रश्न विचारायचा होता, कारण की गेल्या कोरोनाच्या काळामुळे अनेक विद्यार्थ्यांचा सराव झालेला नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांना म्हणजे जे परीक्षा देत आहे त्यांना काही वेळ वाढून दिलाय का अशा विद्यार्थ्यांना? आपण प्रात्यक्षिकाच्या परीक्षा घेत होतो त्यावेळी मुलींना बोलवत होतो गटागटाने, आणि शासनाने काय केलेलं आहे की 100 मार्काचा जर पेपर असेल तर त्यांना ऑलरेडी 30 मिनिटं वाढवून दिलेले आहेत। दिव्यांग विद्यार्थ्यांना जेव्हा आधीच 1 तास मिळत होता तो 1 तास त्यांना मिळणारच आहे, त्याच्या व्यतिरिक्त 1/2 तास एक्स्ट्रा मिळणार आहे। म्हणजे त्यांना जर लिहिण्याला त्रास होत असेल काही होत असेल पण आपण त्याची सराव पण व्यवस्थित घेतलेला आहे, म्हणून आम्हाला आशा आहे की परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडतील। आणि सुरुवात तर छान झालेली आहे। आम्ही विद्यार्थ्यांचं सेटिंग अरेंजमेंट इथे, आता तुम्ही बघता हे गेट आहे, या गेटमधून ज्या विद्यार्थी आत येऊ शकत नाही तर बाहेर गर्दी होईल, आणि झालेली गर्दी ते सिटिंग अरेंजमेंट पाहायला जाईल तर असं व्हायला नको म्हणून प्रत्येक विद्यार्थिनीला आम्ही व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत। आपण सिटिंग अरेंजमेंट सुद्धा विद्यार्थ्यांना आधी पाठवलेली होती, त्याच्यामुळे अतिशय सुरळीत पद्धतीने इथे 2 शिपाई आम्ही उभे केलेले होते, त्यांनी ते थर्मल गनने चेक केलेले आहेत सगळ्या विद्यार्थ्यांचा। आपण जो काही प्रोटोकॉल आहे तो पाळून परीक्षा घेतोय। मी खरोखर बोर्डाचे आभार मानू इच्छितो की त्यांनी एक चांगलं नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या आधी आमच्या सेंटरसुद्धा परीक्षा खूप अतिशय व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने पार पडतील अशी मला आशा आहे। सर, एकंदरीत तुमच्या बोलण्यावर सगळं ज्या पद्धतीने विभागाकडून शालेय विभागाकडून जी माहिती दिली होती त्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जात आहे, कोरोनाचे नियम पाळले जात आहे, मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पालकांचा महत्वाचा वाटा असतो विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी तयार करणं, पालकांचा उत्साह कसा होता? नाही, कसं आहे की 12वी हे ते असं समजलं जातं ना, त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातला एक महत्वाचा उंबरठा समजला जातो, त्याच्यामुळे तुम्ही कितीही म्हटलं तरी आज मला खात्री आहे की प्रत्येक पाल्याला सुद्धा विद्यार्थ्यां त्यांच्या नातेवाईकांचे फोन गेले असतील आणि बहुतेक पालक सुद्धा हे मुंबईसारख्या ठिकाणी बहुतेक पालक सुद्धा मुलींबरोबर इथं आलेले आहेत, पण आम्हाला त्यांचा उत्साह आवरावा लागला, त्यांना बाहेरच बसवावं लागलं कारण ते अलाउड नव्हतं आणि त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। पण खूप उत्साह मुलींमध्ये आहे आणि मला वाटतं की जीवनाला नवीन सुरुवात होईल आणि ह्या परीक्षेमुळे कदाचित शैक्षणिक जीवन जे पूर्णपणे चाललं होतं ऑनलाईन ते आता ह्या परीक्षेच्या माध्यमातून म्हणा पुढच्या पूर्ण वर्षामध्ये आपण अशी प्रार्थना करूया की पूर्णपणे ऑफलाईन आपण जाऊ शकू। धन्यवाद गुरु सर। गायत्री, बघितलं असेल आपण की ज्या पद्धतीने मुलांचा उत्साह विद्यार्थ्यांचा उत्साह पाहायला मिळाला आहे शिक्षकांना, आणि निश्चितच गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाने थैमान घातलं होतं आणि विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर ठेवलं होतं ती दरी संपलेली आहे आणि विद्यार्थी आता बेंचवर बसून आनंदाने आणि आपण त्याचा आनंदाचा पारावारा तर उरलेलाच नाहीये पण आता पेपर देण्यासाठी जय महाराष्ट्राकडनं देखील अशा विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा। गायत्री, धन्यवाद। प्रशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर आढाव्यासाठी।